हाय, स्पाइस बॉक्समध्ये स्वागत आहे. गोवन पदार्थ पोर्टुगीज पदार्थांपासून प्रभावित आहेत. आज आपण असाच पदार्थ बनवणार आहोत ज्याचं नाव आहे गुसाइडो, जो आहे स्ट्यू सारखा. आपण हा मास्यापासून बनवतोय, पण तुम्ही चिकन किंवा रेड मीट सुद्धा वापरू शकतात ह्या स्ट्यू बनवण्यासाठी. ह्याच्यात खूप प्रकारच्या चवी आहेत आणि हा आंबट सुद्धा आहे. तर बघूया कसं बनवतात हा फिश गुसाइडो. फिश गुसाइडो बनवण्यासाठी मी घेतली आहे मॅकरेल फिश, ज्याचे दोन तुकडे केलेले आहेत. तुम्ही किंग फिश किंवा तुमच्या आवडीची कोणतीही फिश वापरू शकतात. मी गोल चिरलेले कांदे घेतलेत, गोल चिरलेले टमाटर, गोल चिरलेल्या हिरव्या भोपळी मिरच्या, थोडं नारळाचं दूध, आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, मीठ, व्हिनेगर, हळद, मिरपूड, हिरव्या मिरच्या, धणे, जिरं, दालचिनी, लवंग आणि तांदळाचं पीठ. फिश स्ट्यू बनवण्याची सुरुवात करू. ह्यासाठी मॅरिनेट करते मासा आधी. ह्यासाठी मी ॲड करते हळद, मीठ, लसूण, आलं आणि व्हिनेगर. ह्याला मॅरिनेट करते अंदाजे 30 मिनिटं आणि मग ह्याला फ्राय करते आणि ह्याचं स्ट्यू बनवते. पॅन गरम करते आणि पॅनमध्ये मी ॲड करते थोडं तेल. आता मासा जो मी 30 मिनिटांपर्यंत मॅरिनेट केला आहे त्याला शॅलो फ्राय करते. तेल छान प्रकारे गरम झालं की मगच आपण आपला मासा शॅलो फ्राय करू शकूया. आता मी हे मासे तेलामध्ये ओतून घेते. आणि हे फ्राय होईपर्यंत मी ह्याचा मसाला तयार करते. मी सगळे मसाले ह्याच्यात ऍड करते. पहिले धणे, मग जिरं, मग दालचिनी आणि लवंग, आणि ह्याच्यात ऍड करते हिरव्या मिरच्या. आणि आता मी ह्याची पेस्ट बनवून घेते. फिश एका बाजूने शिजलेली आहे तर मी दुसरी बाजू शिजवून घेते. अलगद ह्यांना पलटून घेते. दुसरी बाजू शिजून देऊया आणि आता मसाला तयार आहे. मी त्याला बोलमध्ये ट्रान्सफर करते. मी मासे प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता त्याच तेलात मी ऍड करते गोल कांदे. गोल हिरव्या भोपळी मिरच्या आणि गोल टमाटर. आता आपण याला अलगद तळून घेऊया अंदाजे 2 मिनिटं, खूप जास्त नाही. आणि एकदा हे तळले गेले की मी याच्यात ऍड करते मसाला. मी हा मसाला शिजून देते 2 ते 3 मिनिटं. मी ऍड करते थोडी मिरपूड. आणि थोडं मीठ. आता ह्यात मी थोडे मासे ऍड करते. मी थोडं पाणी ऍड करते. आणि नारळाचं दूध.
मी याला उकळी येऊन देते थोड्या वेळापर्यंत। फिश स्ट्यू आता 10 ते 15 मिनिटं उकळलेलं आहे। जर का तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी वाढवायची असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करा शेवटी। माझ्यासाठी ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे तर मी इथे वापरत नाहीये। तर आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व्ह करूया। फिश कुसाडियो किंवा फिश स्ट्यू सर्व्ह होण्यासाठी तयार आहे। तुम्ही याला गरम खमंग भातासोबत खाऊ शकतात। तर हे स्ट्यू घरी बनवून बघा। तुम्ही मांसाच्या ऐवजी वापरू शकता चिकन किंवा रेड मीट। हा खूपच खमंग आणि स्वादिष्ट पदार्थ आहे। तर हा पदार्थ नक्कीच घरी बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल।